तर जमलेले माझे मराठी प्रेक्षक रसिको, आपले व्हिडिओ पाहणारे तमाम रसिक, आज मोमोनं आपला इथं मूड अप केलेला आहे. पण सर्जेराव, सर्जेराव इज द वर्ल्ड्स बेस्ट कॅरेक्टर इज हिअर आणि ही इज टॉकिंग अबाउट कोरोना. येस सर्जेराव, येस सेज येस. सो आय विल इन्व्हाइट मिस्टर सर्जेराव, प्लीज कम हिअर अँड गिव फ्यू सजेशन्स फॉर कोरोना. येस देन थँक्यू. देन थँक्यू. हॅलो, मी सर्जेराव बोलतोय आणि तुम्हाला बाल 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 मात्र मित्रांनो, सर्व मित्र मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो, मित्र मैत्रिणी काय म्हणाले, बंधू आणि भगिनींनो, बंधू आणि बेगुनांनो, भगिनींनो, भगिनींनो, जमलेले मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कोरोनाबद्दल. पर करोना हे असे विषाणू आहे जो माणसांच्या शरीरमधनं म्हणजे तोंडाविषयी आणि तोंडातून आत तोंडाविषयी नाही तोंडातून बाहेर पडतो. हा ते तो बाहेर पण पडतो ना, बाहेर पडला दुसऱ्याला कोरोना होते ते सांगाल. त्यामुळे त्यामुळे तुम्ही डिस्टन्स पाळा. काय पाळा? मास्क कंपल्सरी वापरा. माझं बोलणं डॉक्टरशी महा म्हणजे डॉक्टरशी मोठ्या बोलणं झालेलं आहे. आता ह्या याच्यामध्ये दुसरा म्हणजे फास्ट दुसरा म्हणजे दुसऱ्यांदा हा गतीने वाढत आहे, त्यामुळे शक्यता पुढचा ही तिसऱ्या टप्प्यामध्ये पण ही शक्यता आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण सतत राहावे, डिस्टन्स पाळावे, डिस्टन्स पाळावे. सगळ्या लहान मुलांचे वयस्कर माणसांचे महत्वाचे हे महत्व आहे पाळण्याचे. 45 वर्षाचे पुढे आणि 10 वर्षाच्या आत मुलांना खूप 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 काळजी घेण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपले सगळे घरचे पण सांभाळावे. लक्षात आले का? भरपूर आता लॉकडाऊनचं पण आता आजच लॉकडाऊनचे लॉकडाऊनचे आपले करा हे आलेलं आहे. आपले काय लॉकडाऊन काय आले, लॉकडाऊन जाण्याची शक्यता आहे. लागलेलं आहे का? बर, लागलेलं पण आहे असं दासन म्हणतात साहेब. बर, आणि असं पण ऐकत आहे शनिवार रविवार सुट्टी आहे, 2 दिवसांना काही फरक पडणार नाही आपल्याला. कंपल्सरी 15 दिवसाचा गॅप हे पडायलाच पाहिजे. कोणीही रस्त्यावर येणं कामा नाही, आपापल्या सगळे घरी राहणे, बाहेर एकही पडू नये, सरकारांचे सगळे शासनांचे सगळे पालन करावे, पोलिसांना सगळे सरकार करावे. आणि सर आणि आपले आपले असे हे पण केलेले आहेत शासनाने. नो आय वर दे स्मार्ट ऑफ फॉलो. आणि आपल्या याच्यामध्ये भारतात खूप कोरोनामध्ये वाढत आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येकानं काळजी घ्यायलाच पाहिजे, घेण्याची सक्त जरूरत आहे. सोसायटी फर्निचर मधलं फर्निचर घ्या. सोसायटी फर्निचर मध्ये आपण बोलत आहे, आपण सोसायटी मधनं बोलत आहे. ही माझी सर्जेराव पवारांची वक्तृत्व आहे, रिक्वेस्ट आहे, उत्कृष्ट आहे वक्तव्य. थोडं थँक्यू, आभार आहे. वक्तव्य आणि वक्तव्य हे सर्जेरावांचं वक्तव्य आहे. आणि हे कोरोनाचं विषाणू आहे ना, खूप
भयंकर आहे, त्यामुळे आपण अतिशय मध्ये काळजी आहे आणि अतिशय या शक्तिशालीने आपण अतिशय महामारीच्या दिशेने चाललो आहोत. बोला की मला जायचं आहे, माझी गाडी थांबली तिथं. तुम्ही कुठे जाणार जाणार आहे मी? चला निघा. माझे एवढे भाषण सांगून शक्तिशाली हा रोग हा रोग आहे ना, शक्तिशाली रोग फार आहे, मोठा रक्त शक्तिशाली आहे, रक्त शक्तिशाली ना नुसतं शक्तिशाली. त्यामुळे आपण काळजी घेण्याची सक्त जरूरच आहे. ही शक्तिशाली रोग फार आहे आणि आपण महामारीकडे जाणार आहोत हे सांगा लोकांना. नाही रोग फार शक्तिशाली आहे आणि आपण महामारीकडे जात आहोत. हे एक रोग आहे, शक्तिशाली आहे. आपण शक्तिशाली नव्हा नुसतं शक्तिशाली आहे, शक्तिशालीच म्हणत आहे मी. हा रोग फार शक्तिशाली आहे आणि आपण यातून महामारीकडे जाणार आहोत. त्यांना काय पाहिजे बघा गणेश, त्यांना बघा तुम्ही जरा. डिस्टर्बर्स हा सर्जराव, हा रोग फार शक्तिशाली आहे, यातून आपण महामारीकडे जाणार आहोत. हा बोला. हे रोग शक्तिशाली बहुत आहे, बहुत आहे. महामार्गाकडे जाणार आहे आपण, महामार्गाकडे नव्हे महामारीकडे. हा रोग फार शक्तिशाली आहे आणि आपण महामारीकडे जाणार आहोत. हे रोग महामार्गाकडे जाणार आहे, महामार्ग साडे आहे. हा रोग फार शक्तिशाली आहे, आपण या रोगामुळे महामारीकडे जाणार आहोत. हा रोग महामारी शक्तिशाली आहे नाही, हा रोग शक्तिशाली आहे आणि हा रोग शक्तिशाली आहे, हे महामार्गाकडे जाणार आहे. रोगाकडे नव्हा महामारीकडे जाणार आहोत, महामार्गाकडे जाणार आहे. महामारीकडे जाणार आहोत. एक मिनिट थांबता का, मला खूप आता फोन आलाय. तुम्ही ओ माय गॉड, दोन मिनिट. हा पप्पा, हा काय म्हणा सर्जराव, मला 5 मिनिटांनी निघायला आहे आणि यातून आपण महामारीकडे जाणार आहोत. परत पहिल्या प्रश्न सर्जराव, हा रोग महाशक्तिशाली आहे, महाशक्तिशाली नाही आहे, शक्तिशाली आहे आणि आपण यातनं महामारीकडे जायचं. बोला शब्द चुकू नका. बोला सर्जीराव, वेळ नाही आपल्याकडे. बोला वॉटर वॉटर घ्या तुम्ही थोडं. पहिला निम्म आयुष्य अजून घडलं. बोल रे लोकांना, बोल. हा रोग शक्तिशाली आहे आणि यातनं आपण महामारीकडे जाऊ शकतो. बोल, थांबा ना, त्यांना बोलू द्या, पहिला वॉटर घे. दे मार्ग मार्ग नवे, हा रोग शक्तिशाली आहे, यातून आपण महामारीकडे जाणार आहोत. हा रोग महामारी हा रोग महामार्ग नाही आहे, हा रोग आहे, हा शक्तिशाली आहे, हा रोग आपण महामारीकडे जाणार आहे. हा रोग महाशक्तिशाली आहे, शक्तिशाली नाही आहे, महाशक्तिशाली नाही आहे, हा रोग आहे, हा शक्तिशाली आहे आणि यातनं आपण महामारीकडे जाणार आहे. रोग महाशक्तिशाली आहे, महाशक्तिशाली नाही आहे, नुसतं शक्तिशाली आहे, नुसतं शक्तिशाली आहे, नुसतं तुम्ही म्हणू नका, शक्तिशाली आहे, महाशक्तिशाली आहे. नाही रे शक्तिशाली आहे, महाशक्तिशाली आहे, महाशक्तिशाली. बर, हा रोग महाशक्तिशाली आहे आणि यात ना आपण रोगराईकडे जाणार आहोत. महाशक्तिशाली या रोगकडे जाणार आहेत, या रोगकडे जाणार नाही आपण रे. रोग कुठे आला इथं? हा रोग महाशक्तिशाली आहे, यातून आपण जनसमुदाय रोगाकडे वाटचाल करत आहोत. हो महारोग आहे, महारोकडे जाणार आहे. महारोकडा धाडावर नाही आहे, हा रोग महाशक्तिशाली आहे. मना बघू, हा रोग महाशक्तिशाली आहे, अगदी बरोबर. आणि यातून हा सर्व जनसमुदाय ह्या सोशिया हा रोग महाशक्तिशाली आहे आहे, यातून हा संपूर्ण जनसमुदाय हा रोग नाही, एकदा बोलच, हा रोग रोगाची वाट लागल्या, रोग बोंबलला इतकं.
आपापले आपापले कळजे आपापले करा.